हाय, ऍक्च्युअली पावसाचा आनंद गेला म्हणून बाहेर पडलो होतो, पण इतकी धमाकेदार न्यूज आली आहे की म्हणलं तुमच्यापर्यंत ती लगेच पोहोचवायला पाहिजे. सो पावसाचा आनंद घेत घेत ही खबर तुमच्यापर्यंत पोहोचतोय. हाय, मी अधीश, एबी फिल्मी खबरी चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बिग बॉस OTT2 काय करायचं रे देवा आता. येस, अशी काही गोष्ट घडलेली आहे की ज्याचा आपण भूतो ना भविष्यातही विचारही केला नव्हता, आणि ह्याचे सगळ्याचे करते धरते सूत्रधार आहेत नन अदर दॅन सल्लू भाई. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मागच्या वर्षी पहिल्यांदा बिग बॉस OTT आलं आणि मग रेग्युलर शो आला, आणि मग जे काय घडलं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मेकर्सचं असं म्हणणं आहे की बिग बॉस OTTच्या कलाकारांना जरी फायदा झाला असला तरी सीझनला TRP वाईज तेवढा फायदा झालेला नव्हता, आणि म्हणून आता असा डिसिजन घेण्यात आला आहे की सांगणार आहे पण त्याआधी महत्वाच्या गोष्टीचं रिमाइंडर. तुम्ही नुसते व्हिडिओ बघताय, लाईक शेअर सबस्क्राईब करत नाहीये. सो जोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करत नाही, बेल आयकनचं बटन दाबत नाही, तोपर्यंत मी तुला असं पटकन नाही सांगणार बातमी तुम्हाला. चलो भाई, काही बात नाही, तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब कराल याची खात्री आहे मला. पण तुम्हाला तर सांगतो की सलमान खाननी काय डिसिजन घेतलाय. सलमान खाननी डिसिजन घेतलेला आहे की बिग बॉस OTTचा सीझन 2 या ऑगस्ट महिन्यामध्ये येणार नाहीये. मला एकदम ते 80,000 का शूज आठवलं. 80,000 का शूज आहे, 13 घर इसमें जाएंगा. सो हा जो बिग बॉस OTTचा सीझन 2 आहे हा येणार नाही ऑगस्टमध्ये. तर सांगण्यात असं येत आहे की हा जो बिग बॉसचा रेग्युलरचा जो सीझन आहे 16 तो येईल, आणि त्याच्यानंतर बिग बॉस OTTचा सीझन 2 येईल. म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला फेब्रुवारीपर्यंत वाट बघायला लागणार आहे. फेब्रुवारी 2023 तोपर्यंत वाट बघायला लागणार आहे बिग बॉसच्या या OTTच्या सीझनची. सो बघूयात अजून ह्या सगळ्या बाबतीमध्ये काय कन्फर्मेशन येतं आहे. सलमान खान खरंच ह्याच्या मागे सूत्रधार आहे का? तर खबर तर अशी आलेली आहे, आणि ही दुसरी खबर आहे की ज्याच्यामध्ये हे आपल्याला ऐकायला मिळते की बिग बॉस OTTचं सीझन पोस्टपोन होण्याची शक्यता आहे. सो बघूयात आता खरं काय घडतं काय बिघडतं, आणि याचे सगळे अपडेट्स अर्थातच तुम्हाला मिळणार आहेत एबी फिल्मी खबरी चॅनलवरती. सो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या, आणि आयुष्य सुंदर आहे त्याला अजून सुंदर करा.